नमस्कार डॉक्टर ऑनलाईन या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश टेटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे कॅन्सरवरती अमृत उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात वैद्यराज असणारे डॉक्टर दिलीप गाडगिळ आपल्या आजच्या कार्यक्रमात सभा घेत झालेत तर मी आपल्या सर्व करतोय वैद्यराज दिलीप गाडगिळ सरांची नमस्कार सर नमस्कार वैद्यराज दिलीप गाडगे यांचा व्यक्तिमत्व केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे विशेष करून त्यांनी कॅन्सरवरती आयुर्वेद उपचारांमध्ये मूलभूत संशोधन केलेलं आहे ज्याच्यामध्ये जीवनशैलीतला बदल आहेतच पण विशेष प्रकारच्या औषधोपचारांमुळे हो आता असणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांचं आयुष्य हे सुखावं होऊ शकलेलं आहे कॅन्सरवरती मात करता येणं शक्य झालेलं आहे कॅन्सरपासून मुक्त जीवन जगता येणं शक्य झालेलं आहे विशेष करून त्यांनी आयुर्वेदामध्ये एम डी आणि त्यानंतर पी एच डी ही संपादन केलेली आहे ह्या पदवी संपादन केलेल्या आहेत आणि हे करत असतानाच त्यांनी स्त्री स्कंदियस कोशाची जी कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांना विशेष करून भारताचे माजी उपराष्ट्रपती भैरवसिंग शेखावत आणि त्याच अनुषंगाने सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना विशेष करून पुरस्कृत करण्यात आलं होतं या व्यतिरिक्त आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनीही त्यांना सन्मानित केलेलं आहे विशेष करून त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल ह्या व्यतिरिक्त आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रसाराचा ध्यास घेतलेलं असं व्यक्तिमत्व आहे विशेष करून भारतातच नव्हे तर परदेशी जर्मनी आहे अमेरिका आहे विविध देशांमध्ये त्यांनी आयुर्वेदाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आयुर्वेद सर्वदूर पोहोचवलेलं आहे त्या ठिकाणी त्यांची सिरीज जी आहे सीडीज तीही पब्लिश झाली विशेष करून पुस्तकांचं लिखाणही वैद्यराजांनी विविध केलेलं आहे ज्याच्यामध्ये कॅन्सर आहे हृदयरोग आहे मधुमेहवरती कशी मात करता येईल ह्याविषयी विशेष संशोधन आणि मूलभूत उपचार जे आहेत त्याच्यामध्ये विशेष करून मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे या व्यतिरिक्त स्त्रियांचे विविध प्रकारचे आजार ज्याच्यामध्ये गेल्या काही वर्षात आपल्याला स्त्रीरोग किंवा सारखी समस्या वाढलेली दिसते हार्मोन्सचे विविध प्रकारचे आजार आहेत ह्याच्याहीवरती आता खास करून मात करता येणं शक्य आहे फक्त आपल्याला त्यासाठी अमृत उपचारांची कास धरायचे आणि आपल्याला अमृतद उपचार उपलब्ध आहेत अमृत चिकित्सालयामध्ये पुणे या ठिकाणी दोन क्लिनिक्स आहेत विशेष करून सदाशिवपेठा आणि कर्वेनगर या ठिकाणी आपल्याला विषयी अधिक मार्गदर्शन असेल तर जरूर संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघतात ते टिपून घ्या ह्याच्यावरती आपण आपले प्रश्न विचारू शकता आणि खास करून ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता आजच्या कार्यक्रमात आपण खास करून कॅन्सरविषयी सरांकडनं जाणून घेणार आहोत सर सर्वप्रथम आपल्याला विचारायचं आहे मला की आज जे एकंदरीतच कॅन्सरचं चित्र आहे आणि असणाऱ्या आपण नेहमी मार्गदर्शन करत असता पण आजच्या कार्यक्रमात खास करून आपण कॅन्सर रुग्ण जेव्हा केमोथेरपी किंवा के रेडिएशन सारख्या उपचारांना सामोरे जात असतात तेव्हा त्याचे साईड इफेक्ट खूप भयावह असतात तर हे कमी करून त्यांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी आपल्याला काय मार्गदर्शन करता येईल बरोबर त्याचं असं झालंय की आता डिस्ट्रक्शन ऑफ सेल किंवा कॅन्सरच्या पेशंटचा नाश ही आत्ता ॲलोपॅथीचं धोरण आहे कॅन्सरच्या बाबतीमध्ये आणि त्यामध्ये सर्जरी केमोथेरपी अँड रेडिएशन या तीन मार्गांचा अवलंब होतो तर केमोथेरपी त्यातली खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा स्वरूपाची वापरात आहे आणि त्या कॅन्सर सेल पेशींचा नाश होण्याबरोबरच शरीरातल्या नॉर्मल पेशींचा पण नाश त्याच्यामध्ये होत असतो आणि त्याच्यामुळे एकंदर प्रतिकारक्षमता खालावते अनेक प्रकारचे दुष्परिणाम त्याच्यातून घडून येतात आणि लोक रुग्णांना हे सगळं फेस करायला लागतं की त्याला काही इलाज नाही आहे आता एकदा केमोथेरपी घ्यायचीच आहे तर आपल्याला हे सगळं सहन करायलाच हवं अशा स्वरूपाची एकंदर मानसिकता असते आमचा आयुर्वेदाचा दृष्टिकोन या बाबतीत मात्र वेगळा असणार अशा स्वरूपाचं आहे आमचं प्रिन्सिपल जे आहे ते रसायन चिकित्सा असं आम्ही ज्याला म्हणतो की लाभोपाय शस्तानाम रसादिनाम रसादनम रसायनम अशा स्वरूपाचं प्रशस्त रसा रसादी धातू निर्माण होणं याला रसायन चिकित्सा असं म्हणतात आणि त्यातून एकंदर प्रतिकारक्षमता वाढते आणि प्रतिकारक्षमता वाढवून रोगावरती नियंत्रण मिळवायचं असा तो भाग आहे तर आम्ही देशी गाईच्या दुधावरती रुग्ण ठेवतो आणि देशी गाईचं दूध आणि तूप हे प्रामुख्याने यामध्ये श्रेष्ठ म्हणून सांगितले रसायनामध्ये त्याचा असं झालं होतं एक साधारण एकोणीसशे त्र्याऐंशी साली माझ्याकडे पहिली कॅन्सरची केस आली होती <coughs> आणि त्यांचा कोलॅनजेओ कार्सिनोमा गॉलबेडरचा कॅन्सर अशा स्वरूपाचा होता आणि पॉसिबल ऑपरेशनसाठी म्हणून ओपन केलं आणि ओपन केलं आता लक्षात आलं की खूपच वाढलेला आहे तो लिव्हरमध्ये पसरला आहे आतळ्यात पसरला आहे त्यामुळे काही करण्यासारखं नाही म्हणून काही न करता पोट बंद केलं आणि डिस्चार्ज दिला पेशंटला आणि सांगितलं की पंधरा दिवसाचं लाईफस्पॅन आहे त्याच्या पलीकडे काही जगणार नाही त्याच्या स्वरूपात कर्मधर्म सहयोगाने ती केस माझ्याकडे आली मी <coughs> माझे सर किंवा गुरुजी वैद्य कोल्हटकर यांचा सल्ला घेतला आम्ही त्यानं नुसत्या दुधावरती ठेवलं आणि जोडीला हिरक भस्म वगैरे अशा स्वरूपाची की औषधं दिली पेशंटने रिस्पॉन्स दिला पेशंट सुधारत गेलेत पेशंट पुढे तेहतीस वर्ष जगले त्या पंधरा दिवस आणि तेहतीस वर्ष हा कालावधी प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे माझ्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये केसेस यायला लागल्या तर यामध्ये असं राहील की बरेच रुग्ण असं सांगतात की आम्हाला केमोथेरपी घ्यायचीच आहे डॉक्टरने सांगितलेलं आहे आणि आम्हाला करायचंच आहे असणार अशा स्वरूपाचं पण दुसऱ्या बाजूला केमोथेरपीचे दुष्परिणाम हे खूप असतात आणि कित्येक वेळेला असं होतं की हिमोग्लोबिन कमी होतं ब्लट प्लेटलेट लावून खाली येतो डब्ल्यू पी सी कमी होतात आणि त्यामुळे पुढची सायकल जी काय आहे केमोथेरपीची असणाऱ्या अशा स्वरूपाचे ते पुष्कळला पुढे ढकलायला लागते तर हे सगळं प्रकरण आयुर्वेदाने टाळता येऊ शकतं जर त्याच्या जोडीला आयुर्वेदाचे उपचार घेतले गेले तर आम्ही असं म्हणतो की केमोथेरपी हे विषय साक्षात आणि आधुनिक वैद्यकाप्रमाणे तसं विशिष्ट अवस्थेमध्ये काहीतरी विशिष्ट प्रमाणामध्ये उपयोग आहे आणि म्हणून ती दिली जाते आसमाराश स्वरूपाचं पण हे जर दुष्परिणाम टाळायचं असेल तर आम्ही विषग्न चिकित्सा त्यातही रसायन चिकित्सा हाच पुन्हा प्रधान अशा स्वरूपाचा भाग राहतो तशी जर दिली गेली तर साईड इफेक्ट्स कमी होतात जरा सुसह्य स्वरूपाचं ते प्रकरण होतं वेळेत पूर्ण होतं आणि फक्त याच्यामध्ये एक असा असतो की ॲलोपथीचे डॉक्टर्सच खूप वेळा यायला विरोध करतात <coughs> की आमची ट्रीटमेंट चालू असताना दुसरं काही घ्यायचं नाही असणार अशा स्वरूपाचं त्यामध्ये महत्त्वाचा भाग असा असतो की क्रेडिट आपलं कदाचित जाईल अशी भीती असते आणि पेशंट आयुर्वेदाकडे जातील अशी पण भीती असते असणार अशा स्वरूपाचं पण माझं म्हणणं एकदा जर तुम्ही केमोथेरपी घ्यायची असं ठरवलेलं असेल तर तुम्ही आयुर्वेदाचे उपचार त्याच्या जोडीला नक्की घ्या केमोथेरपी घ्यायची नाही असंच ठरलं तर नुसत्या आयुर्वेदाचे उपचार करायला की अडचणीचा मुद्दा नाहीच आहे अशा स्वरूपाचं आणि पेशंट कुठल्या स्टेजला आमच्याकडे येतो ह्यालाही खूप महत्त्व अशा स्वरूपाचं राहतं <सलिया> जनरली ॲलोपॅथी संपल्यावर लोक आमच्याकडे येतात म्हणजे सर्जरी झाली केमोथेरपी झाली रेडिएशन झालं पुन्हा रिलॅक्स झाला पुन्हा केमो दिली सेकंड लाईन अप कमी दिली वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं आणि आता अशी स्टेज आलं की आता पेशंट जगण्याची काही शक्यता नाही साईड इफेक्ट्स खूप झालेले असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहेत त्यावेळेला अल्टरनेटिव्ह म्हणून आयुर्वेदाचा विचार <coughs> होतो खरं म्हणजे भारतासारख्या देशात आयुर्वेद हा अल्टरनेटिव्ह असायलाच नको आहे खरं तर पण <coughs> दुर्दैवाने आम्हाला भारतीयांनाच भारतीय शास्त्रांची ओळख नाही आज योगाची ओळख जगभर झाली आहे <coughs> आयुर्वेदाची ओळख होती आहे अशा स्वरूपाचा आहे पण खऱ्या अर्थाने शास्त्र समजून घ्यावं माझी या पुस्तक आहे आयुर्वेदा कॅन्सर आयुर्वेदाचा सर्वांगीण दृष्टिकोन म्हणून अमेरिकेतल्या मुलाखती आहेत ते पुस्तक वाचलं मुलाखती ऐकल्या तरी खूप त्याच्यातनं उलगडा होईल की आयुर्वेद याकडे कसं बघतो आणि आपण कशा पद्धतीने त्याच्यावरती मात करू शकतो पण जर केमोथेरपी करायचीच झाली तर त्याच्या जोडीला सुरुवातीपासूनच आयुर्वेदाचे उपचार घ्यावेत असं मी नक्की म्हणेन मला वाटतं एक मोलाचं विवेचन केलं आपल्याला वैद्यराजांनी की जरूर आपण मॉडर्न मेडिसिन आहे म्हणजे आधुनिक शास्त्रात जे काही सर्जरी आहे केमोथेरपी आहे रेडिएशन आहे यांचा जरूर वापर करा पण त्याच्या बरोबरीने त्याचे येणारे जे साईड इफेक्ट्स आहेत ते जर का टाळून आपल्याला जर का आयुष्य सुसह्य करायचं असेल आयुष्य जगण्याचा आनंद पुन्हा एकदा मिळवायचा असेल किंवा ज्याला आपण आयुष्याची गुणवत्ता म्हणतो म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ हा मला वाटतं सगळ्यात एक मोठा भाग आहे कॅन्सरच्या रुग्णांसाठी आणि ती जर का आपल्याला चांगल्या रीतीने टिकवायची असेल आयुष्याची गुणवत्ता तर त्यासाठी जरूर आपण आयुर्वेदाची कास धरा अमृतवेद उपचारांची कास धरा अमृतवेद उपचार आपल्याला आता सर्वत्र उपलब्ध आहेत विशेष करून पुण्यामध्ये दोन मुख्य क्लिनिक्स आहेत आपल्याला सदाशिवपेठ आणि कर्वेनगर या ठिकाणी आणि या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारचे उपचार ज्याच्यामध्ये विशेष करून वनौषधी आहेत सुवर्णकल्प आहेत हिरक भस्म आहे या अनुषंगाने विविध प्रकारचे जीवनशैलीतले बदल आहेत पंचकर्माचा भाग आहे आणि ह्या उपचारांनी आपण सर्व प्रकारच्या आजारांवरती मात करू शकतो आजच्या कार्यक्रमात जरी आपण कॅन्सरविषयी मार्गदर्शन घेतोय राज्यांचे पण ह्या व्यतिरिक्त विविध स्वरूपाचे आजार गेल्या काही वर्षात आपल्याला वाढले दिसतात ज्याच्यामध्ये डायबेटीस किंवा मधुमेहचं प्रमाण आपल्याला गेल्या काही वर्षात वाढलेलं दिसतं या अनुषंगाने ब्लड प्रेशर आहे हृदयरोग आहे पोटविकार विविध स्वरूपाचे दिसतात आम्लपित्तबद्ध गोष्टता मुव्यात भगिंद्रसारख्या आजार कोलायटीसारख्या आजार आय पी एस सारखे आजार फॅटी सारखी समस्या यकृताचे आजार आहेत हे विविध आजार आपल्याला वाढलेले दिसतात किंवा स्त्रियांमध्ये स्त्री रोग वंध्यत्वाचं प्रमाण वाढत आहे पीसीओडी सारखी हार्मोन्सचे आजार आहेत थायरॉइड सारखी समस्या वाढ वाढताना आपल्याला दिसते या अनुषंगाने मानपाट कंबरदुखी सांदेदुखी आमवात आहे तर ह्या सर्व आजारांवरती आपल्याला आता मात करता येणं शक्य फक्त आपल्याला त्यासाठी फोन करायचं पुढील नंबरवरती संपर्क साठी आपण स्क्रीन वरती बघतात आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत आणि अधिक जाणून घेणार आहोत कॅन्सर वरती असणाऱ्या अमृत उपचारांविषयी एका छोट्याशा विश्रांतीनंतर नमस्कार डॉक्टर ऑनलाईन कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वशांचं स्वागत आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती कॅन्सरवरती असणाऱ्या अमृतवेद उपचारांविषयी आणि प्रख्यात वैद्यराज दिलीप गाडगिळ सर आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत मला अर्जुन सरप्रेषांना सांगायचं की आयुर्वेदाचा सा प्रचार आणि प्रसार सर्व दूर जगात पोहोचवण्याचं काम हे वैद्यराजांनी केलेलं आहे आणि अमृतवेद चिकित्सालयात आपल्याला आता विविध स्वरूपाच्या असा आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत ज्याच्यात आपल्याला माहितीच आहे मधुमेहाचं प्रमाण गेल्या काही वर्षात आपल्याला वाढलेलं दिसत आहे त्या अनुषंगाने ब्लड प्रेशर हृदयरोग आहे विविध स्वरूपाच्या इतर तक्रारी आहेत मानपाट कंबर दुखी सांधेदुखीची समस्या आहे व्यतिरिक्त आपल्याला आहे हॉर्मोन्सचे विविध स्वरूपाचे आजार आपल्याला वाढलेले थायरॉइड चे आजार आहे पीसीयूडी सारखा आजार आहे स्त्रियांच्या विविध समस्या आहेत खास करून पचनाच्या समस्या आहेत पोट विकार आम्हीपित्त एसिडिटी बद्धकोष्ठतेसारखी समस्या आहे आणि अनुषंगाने कोलायटिस असो यकृताचे आजार फॅटिलिव्हरची समस्या आपल्याला वाढलेली दिसते या विविध आजारांसाठी आपल्याला आता अमृद्वेद चिकित्सालयामध्ये ठोस उपचार मिळणार आहेत फक्त त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात खास करून आपल्याला मधुम्यापासून मुक्त जीवन जगायचं असेल कॅन्सर मुक्त जीवन जगायचं असेल तर जरूर फोन करा आजच्या कार्यक्रमात आपण कॅन्सर विषयी मार्गदर्शन घेतो सरांकडनं तर सर पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये असताना विषयाकडे वळत असताना मला अर्जून विचारायचं की कॅन्सर विषय आपण सांगितलं की केमोथेरपी सुरू असताना सुद्धा या उपचारांचा फायदा आपल्याला खूप होतो आणखीन आम्हाला केसेस काही सांगता येतील की अनुशंगाने अनुषंगाने माझ्याकडे एकोणीसशे त्र्याण्णव साली एका रुग्णाला पुन्हा <coughs> लिव्हरचा कॅन्सर आणि त्याचा स्प्रेड पॅनक्रियाचा कॅन्सर आणि त्याचा स्प्रेड लिव्हरमध्ये अशा स्वरूपाची कंडिशन होती आणि त्यांना विथ सर्जरी विथ केमो <coughs> दोन महिन्याचं लाईफ स्पाईन असं सांगितलं होतं नशिबानी त्यांच्या नात्यामध्ये एक ऑनकोस सर्जन होते <coughs> आणि ते म्हणले तुम्ही भानगडीत पळूच नका त्यांचं वय काहीतरी चा त्रेचाळीस पंचेचाळीस होतं तर दोन महिन्याचं से लाईफ सेंट घेऊन करायचंय काय <coughs> तर त्याच्यापेक्षा तुम्ही आयुर्वेद किंवा होमिओपॅथी करा अशा स्वरूपाचं मग त्यांनी त्यावेळेला विचार करून बापू नानल म्हणून पुण्यामध्ये प्रख्यात वैद्य होते त्यांची औषधं सुरू केली आणि ते जगले <coughs> तीन वर्ष मेंटेन झाले असणार अशा स्वरूपाचा शहाण्णव साली नानल सरांनी त्यांची प्रॅक्टिस वयोमानानुसार बंद केली म्हणून ते त्यांच्याकडनं माझ्याकडे शिफ्ट झाले मग शहाण्णव ते दोन हजार चार अशी माझ्याकडे त्यांची ट्रीटमेंट चालली मग त्यांनी कंटाळा आला म्हणून औषधं बंद केली पण तरी ते बरे होते दोन हजार नऊला पुन्हा त्यांना काहीतरी व्यावसायिक ताण आले त्यात ते, ते दारू प्याले वगैरे असं काहीतरी झालं <coughs> आणि रोगांनी परत उचल खाल्ली त्या उलट्या व्हायला लागल्या पोट दुखायला लागलं <coughs> म्हणून पुण्याला आणलं पुण्याला आमचं एक आयुर्वेदाचं हॉस्पिटल आहे तिथे ॲडमिट केलं नुसत्या दुधावर ठेवलं आणि पुन्हा उपचार केले ते पुन्हा रिकवर झाले पुन्हा दुधावरती ठेवलं त्यानं पण पुन्हा तसाच एपिसोड परत झाला <coughs> आणि दोन हजार अकराला अशा स्वरूपाचं आणि मग मात्र ते जगलं नाही दोन हजार अकराला गेले पण एकंदर बघितलं तर ज्यांना लाईफस्पेन दोन महिन्याचं म्हणून सांगितलेलं होतं अशी व्यक्ती अठरा वर्ष नॉर्मल जगली केवळ आयुर्वेदाच्या उपचारांवरती असणार अशा स्वरूपाचं आणि विशेषतः पॅनक्रियाटिक हेड कॅन्सर आणि लिव्हरमध्ये मेटास्टासिस अशा प्रकारची कंडिशन असताना आणि मोठा ट्युमर असताना अशा स्वरूपाचं याच्यात एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की त्यांचा जो ट्युमरचा सा साईज एकोणीसशे त्र्याण्णव साली होता तो दोन हजार अकरा साली तेवढाच होता ते त्या ट्युमरच्या साईजमध्ये तसोभरही फरक झाला नाही तो वाढला नाही पण कमी पण नाही झाला तर ह्याच्यामध्ये एक मुद्दा असा राहतो की बऱ्याच वेळेला लोकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही कॅन्सरचे उपचार करताय तेव्हा ट्युमरचा साईज कमी होतो का किंवा त्याचे ब्लड मार्कर्स जे आहेत ते सुधारतात का असणार अशा स्वरूपाचे तर मी म्हणतो असं सुधारतातच असं नाही सांगताय <coughs> ब्लड मार्कर बऱ्याच वेळेला खाली येतात पण ट्युमरचा साईज कमी होणं ही गोष्ट खूप काल घेणारी अशा स्वरूपाची आहे आणि त्यामुळे जरी ट्युमरचा साईज कमी नाही झाला समजा आता गृहित धरून चालू तर सुद्धा पेशंट नॉर्मली अठरा वर्ष जगला ही खूप मोठी अचिवमेंट आहे त्याला दोन महिन्याचं लाईफ स्पॅन सांगितलं गेलेलं आहे असा माणूस अठरा वर्ष नॉर्मल जगला अशा स्वरूपाचं आणि त्यांची सगळी कामं करून असणार अशा स्वरूपाचं तर हे खूप चांगलं अशा स्वरूपाचं उदाहरण आहे आणि एक दुसरी केस आम्ही बघितली होती सी ए ब्लायडरची <coughs> युरिनरी ब्लायडरमध्ये सी ए होता आणि तो मसल इनवॅजी होता आणि त्याला सांगितलं होतं की तुला काही नाही ऑपरेशन करायला पाहिजे कारण तो स्प्रेड होईल आणि तो पोटात पसरला तर मग तो कुठेही जाईल आणि मग जीवन अशक्य होईल तर मी त्याला म्हटलं की आम्हाला निदान तीन महिने तरी पाहिजेत तुला जर <coughs> ट्रीटमेंट करून बघायची आणि आपण त्याच्यावरती पुढचा निर्णय ठरवायचा तो तयार झाला ते उत्तर बस्ती म्हणून आमच्याकडे कन्सेप्ट आहे ती वापरली <coughs> आणि ह्या पर्टिक्युलर रुग्णाच्या बाबतीमध्ये थोडंसं असं होतं की कारणं थोडी स्पष्ट होती तो सेल्समन होता एका कपड्याच्या दुकानांमध्ये एअर कंडिशन शॉप होतं <coughs> आणि आलेल्या ग्राहकांना सगळ्यांना चहा कॉफी सरबत ड्रिंक्स पाजायचा स्वतःही प्यायचा आणि गिरायकांची गर्दी सारखी असल्यामुळे तो लघवीचा वेग आला तरी जाऊ शकायचा नाही अडवलाय त्याचा वेग हे आमच्या दृष्टीने एक कारण आहे वेगावरोध असणार अशा स्वरूपाचं आणि ते त्याचं कारण घडल्यामुळे त्याला त्यातून पुढे कॅन्सर अशा प्रकारचा निर्माण झाला पण आम्ही ते उत्तर बस्ती वगैरे अशा स्वरूपाचे केले अवपीडक स्नेहपान म्हणून याच्यासाठी आले आहे मध्र वेगावरोधासाठी ते केलं तीन महिन्याने आम्ही पुन्हा जेव्हा सिस्टोस्कोपी केली तेव्हा तो लोकल कॅन्सर असं झालं म्हणजे तो मसलिमिरा जो होता तो कमी झाला होता म्हणून हे करतात त्याप्रमाणे त्याला ते केलं त्यानंतर त्याला वर्षातून एकदा असं दोन वेळा ते करायला लागलं त्याच्यानंतर पुन्हा त्याचा कॅन्सर काही रिकर झालेला नाही मला वाटतं की ह्या केसेस आहेत ह्या आपण ऐकले आता मला वाटतं खरोखर वैद्यकीय चमत्कार म्हणावं लागेल की अशा स्वरूपाचा कॅन्सर ज्याच्यामध्ये दोन महिन्याचं फक्त आयुष्यमान दिलंय डॉक्टरांनी ते पुढे अठरा वर्ष जगले किंवा आपण आता जसं आता ब्लॅडर कॅन्सरची केस एक ऐकली अशा विविध स्वरूपाच्या कॅन्सरवरती जर का आपल्याला मात करायची असेल तर जरूर आपण अमृत खास दर आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत बघतात आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर नमस्कार डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व स्वागत आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती कॅन्सरवरती असणाऱ्या अमृतद उपचारांविषयी आणि प्रख्यात वैद्यराज असणारे दिलीप गाडगिल सर आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत मला अर्जून सर्व शहांना सांगायचं की वैद्यराज दिलीप गाडगिळांना विविध प्रकारचे मानसन्मान त्यांनी केलेले वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल मिळालेले आहेत विशेष करून त्यांनी एम डी पीएचडी ही पदवी संपादन केलेली आहे आयुर्वेदामध्ये आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत प्रशिक्षणही उपलब्ध आहे त्यांच्या चिकित्सालयामध्ये पण ह्या व्यतिरिक्त पुढे जाऊन त्यांनी त्रिस्कंधीय कोषाचं काम जे केलेलं आहे त्याबद्दल त्यांना विशेष करून भारताचं उपराष्ट्रपती भैरवसिंग शेखावत सुषमा स्वराज यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात आलं होतं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे विविध स्वरूपाचे पुरस्कार त्यांना आजपर्यंत मिळालेले आहेत विशेष करून त्यांनी केलेल्या आयुर्वेदाच्या सेवेबद्दल पण ह्याच्याही पुढे जाऊन आयुर्वेदातलं मूलभूत संशोधन हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे ज्याच्यामध्ये विशेष करून कॅन्सरवरती मूलभूत संशोधन होत आहे या व्यतिरिक्त हृदयरोग आहे डायबिटीस आहे स्त्रियांचे विविध स्वरूपाचे आजार आहेत हॉर्मोन्सचे आजार आहेत किंवा विशेष प्रकारचे जे गेल्या काही वर्षात वाढलेले आपल्याला आजार दिसतात ह्यावरती मूलभूत संशोधन आज अमृतवेद चिकित्सालयामध्ये होत आहे त्यामुळे ह्या सर्व प्रकारच्या आजारांसाठी ज्याच्यामध्ये कॅन्सर तर आहेच पण ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्या पुढे जाऊन आपल्याला जे इतर आजार वाढलेले दिसतात ज्याच्यात मधुमेह किंवा डायबिटीसचं प्रमाण खूप आहे त्या अनुषंगाने डायबिटीसमुळे उद्भवणारा क्रॉनिक रेनल फेल्युअर म्हणजेच किडनी विकार जो आहे ह्याच्याहीवरती आपल्याला आता मात करता येणं शक्य आहे हृदयरोग असो किंवा त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध प्रकारच्या इतर समस्या आहेत ज्याच्यामध्ये उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर आहे विविध प्रकारचे आपल्याला ब्लॉकेजेस सध्या आढळतात किंवा त्याच्या पुढे जाऊन इतर रक्तवाहिन्यांचे आजार आहेत हॉर्मोन्सच्या समस्या आहेत ज्याच्यात थायरॉइड पीसी सारखी समस्या येते स्त्रियांचे विविध प्रकारचे आजार वंध्यत्वासारखी समस्या आणि त्या अनुषंगाने इतरही दीर्घकाल चालणारे आजार जसे विकार आहेत त्वचा रोग हो आहेत विविध प्रकारच्या ज्या जटिल समस्या आहेत त्यासाठी अमृतवे चिकित्सालय काशीचा किरण्याचा म्हणायला हरकत नाही आपल्याला जर का ह्याविषयी अधिक mm -hmm. मार्गदर्शन हवं असेल तर जरूर पुढे संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघतात तर टिपून घ्या हे अमृतवत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत ह्याच्यावरती आपण फोन करू शकता प्रश्न विचारू शकता आणि अपॉइंटमेंटही घेऊ शकता विशेष करून ह्या सर्व उपचारांचा लाभ सर्वदूर रुग्णांपर्यंत पोहोचावा ह्यासाठी आजचा जनजागृतीपर कार्यक्रम आहे आणि आजच्या कार्यक्रमात खास करून आपण कॅन्सरवरती असणाऱ्या उपचारांविषयी मार्गदर्शन घेत आहोत जसं आपण आता सांगितलं की विविध स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत पण खास करून मॉडर्न मेडिसिनच्या उपचारांची जी भयावहता आहे त्याचे साईड इफेक्ट आहेत ते टाळण्यासाठी सुद्धा अमृत उपचारांची आपल्याला या ठिकाणी मदत होते कोणकोणत्या स्वरूपाचे उपचार एकंद्रितच कॅन्सरच्या रुग्णांमध्ये दिले जातात काय सांगता <coughs> येईल एक कामदुघा मोतीयुक्त म्हणून एक औषध आहे तर आ, हे खरं म्हणजे पित्तशमन आता केमोथेरपीचे जे उपचार होतात त्यांनी उष्णता शरीरामध्ये खूप वाढते आणि विषाक्ततेचे परिणाम अशा स्वरूपाचे दिसतात तसं दुर्वा ही पण खूप चांगली या प्रकारे उपयोगी पडणारी अशा स्वरूपाची कोरफड ही एक खूप चांगली वनस्पती यासाठी काम करणारी अशा स्वरूपाची आहे आणि त्याच्याशिवाय आम्ही काही सिद्ध घृतं वेगळी वापरतो धात्र्यादी घृतं किंवा रक्तकल्याणक घृतं वगैरे अशा स्वरूपाचे काही घृतं यासाठी आम्ही वापरतो स्नेहपान जर आधी दिलं गेलं केमोथेरपीच्या आधी तरीसुद्धा चांगले परिणाम होतात मध्ये एक उस्तादी यापन म्हणून बस्तीचा प्रकार आहे तो दिला गेला दोन केमोथेरपीच्या सायकल्समध्ये तर त्याचेही खूप चांगले परिणाम अशा स्वरूपाचे होतात तर एकंदर पित्तशमन करणारी आणि विषग्न चिकित्सा अशी लागते आणि मग ती रुग्णानुसार आम्ही निनाय प्रकारच्या अशा स्वरूपाच्या देतो अर्थात यामध्ये एक मुख्य रोल आम्ही ठेवतो तो देशी गायच्या दुधावरतीच राहायचं आणि शक्यतो दोन लिटरपर्यंत दूध जाईपर्यंत बाकीचा अन्नाला स्पर्श नाही करायचा मग साळीच्या लाह्या त्याच्यानंतर मग ज्वारीची भाकरी आणि त्याच्यानंतर मग वरण भाकरी आणि मग भाज्या इतर सेंद्रिय भाज्या यामध्ये एक महत्त्वाचा भाग लक्षात ठेवायला पाहिजे की आत्ताचं अन्न हेच विषारी आहे विशेषतः हायब्रिडायझेशन केमिकल पेस्टिसाइड्स फर्टिलायझर्स आणि पुढची प्रिझर्वेटिव्ह टेक्निक्स हे सगळं विषप्रकरण असणारा अशा स्वरूपाचं आहे आणि ते कॅन्सरचं मूळ कारण असणारं अशा स्वरूपाचं आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांना सल्ला देतो की नैसर्गिक अन्न खा देशी गाईचंच दूध घ्या अशा स्वरूपाचं आणि मग त्याच्या जोडीला अभ्यंग आहे अंगाला तेल लावणं वगैरे अशा स्वरूपाचं आहे तर हे सगळं जर केलं गेलं तर हे दुष्परिणाम खूप कमी होतात आणि मग त्याच्या जोडीला आम्ही औषधं देऊन त्याच्यात मात करू शकतो असं नक्की आहे सर हे उपचार आहेतच आमच्या प्रेक्षकांसाठी आपल्याला जाता जाता काय सल्ला द्यायला आवडेल कॅन्सर हा नुसता त्या पेशंटसाठी नाही तर सगळ्या घरादारासाठी एक भीतीचा मोठा राक्षस असल्यासारखा अशा स्वरूपाचा असतो आणि आने, अनेक अंगांनी खूप मोठं डिप्रेशन अशा स्वरूपाचं येतं तर ह्या सगळ्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं की आपल्याला यातनं बाहेर पडायचं अशी पहिली मनाची समजूत असणं त्याच्या जोडीला योगाचा शस्त्रूपाचा वापर करणं सेंद्रिय अन्नाचाच आग्रह किंवा नैसर्गिक अन्नाचा आग्रह सर्व कुटुंबानी ठेवणं असणार आहे फक्त केवळ रुग्णासाठी असं नाही सर्वच कुटुंबियांनी त्यासाठी करणं आणि योग्य पद्धतीचे आयुर्वेदिक उपचार घेतले गेले पंचकर्माची जोड त्याला देता आली असणाऱ्या शस्त्रूपाची आणि आम्ही म्हणतो तसंच रसायन चिकित्सा ही जर केली गेली तर ह्याच्यावरती मात करता येते यातनं आपल्याला मार्ग सापडू शकतो आपण नॉर्मल आयुष्य अशा स्वरूपाचं जगू शकतो माझे एक कॅन्सर म्हणून एक पुस्तकात प्रकरण आहे माझ्या ते, ते लोकांनी जरूर वाचावं वा। आज कॅन्सरला मारलं नाही तर आपण मरू अशी कन्सेप्ट आहे ती चुकीची आहे खऱ्या अर्थाने आमच्याकडे अहिंसा प्राणवर्धनाला असं सूत्र येतं त्या अहिंसा ही प्राणवर्धन करणाऱ्या गोष्टींमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अशा स्वरूपाची आहे तर कॅन्सरला आपण दिवसण्याचा मारण्याचा प्रयत्न नाही केला कदाचित तर आपण जास्त सुखाने जगू शकतो जास्त काळ जगू शकतो असं नक्की आहे जसं आपण डायबिटीस बरोबर जगतो तसं कॅन्सर बरोबर जगावं अशी भावना ठेवा आणि ह्याच्यावरती कॅन्सरवरती मात करण्यासाठी खास करून आपल्याला आता अमृतवेद उपचार उपलब्ध आहेत ज्याद्वारे आपण विशेष करून सर्व प्रकारचे असणारे हे जे कॅन्सर आहेत ज्याच्यामध्ये गाठीचा कर्करोग हो गा आहेस पण ब्लड कॅन्सर आहेत रक्तदोष आहेत रक्ताचे विकार आहेत आणि विविध प्रकारच्या इतर समस्या त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या आणि कॅन्सरची असणारी उपचार पद्धती आणि त्यामुळे होणारे साईड इफेक्ट म्हणजे केमो आहे रेडिएशन आहे तर ह्या सर्व जर का टाळायचं असेल तर जरूर अमृत उपचारांची खासदार आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी ज्याच्यात मधुमेह असो हृदयरोग असो उच्च रक्तदाब आहेत त्वचारोग आहे श्वसन विकार आहेत स्त्रीरोग आहेत सर्वच आजारांसाठी या ठिकाणी आपल्याला उपचार उपलब्ध आहेत फक्त त्यासाठी आपल्याला फोन करायचा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात सर आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्शांचं प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार